रोखठोक पत्रकारिता, निर्भीड भाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. लसी संदर्भात एक चांगली बातमी आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सिंगल डोस लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या मंजुरीमुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. मनसुख मांडविया यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी कधी पत्रकार परिषद घेत नाहीत अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने केली जाते. आजही हाच धागा पकडून महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र काँग्रेसने राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे दोन फोटो ट्विट केले आहेत, पण मोदींचं कॅप्शन असलेला फोटो चक्क ब्लँक म्हणजेच काळा ठेवण्यात आलाय. आगामी काळात मुंबईसह राज्यात इतर महत्त्वांच्या महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यावर्षी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानं आगामी निवडणुकांचं व्यवस्थापन, रणनीती, उमेदवार निवड आणि प्रचाराची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवणार असल्याचं बोललं जात आहे. ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारी, पोलीस, कोरोना याविषयीची माध्यमांना माहिती दिली आहे. नागपूर शहर पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त व्हावं आणि नागरिकांना सहकार्य मिळावं यासाठी पोलिसांची बैठक घेण्यात आली आहे. येणारे सणासुदीचे 3 महिने अत्यंत महत्वाचे आहेत. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. ते कधीही नागपूरपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे तिसरी लाट सुरू झाली आहे. खबरदारी घेण्याची गरज असल्याचं नितीन राऊत म्हणाले. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी योग गुरु रामदेव बाबांना टोला लगावला आहे. रामदेव बाबा जेवढ्या गायी नाहीत तेवढं तूप विकत आहेत, जेवढ्या मधमाशा नाहीत तेवढे मध विकत आहेत. आपलं बुवा रामदेव बाबांसारखं नाही, जेवढ्या गायी आहेत तेवढंच तूप निघतं आणि तेवढंच विकतो, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना हा टोला मारला आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील भाजपला धारेवर धरलंय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. भारतीय सैन्यामध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी तरुणांसाठी चालून आली आहे. भारतीय सैन्य अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया करत आहे. त्यासाठी भारतीय सैन्याने म्हणजेच आर्मीने अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना विविध अधिकारी पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. यासाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. अधिकाऱ्यांची भरती ही टेरिटोरियल आर्मी अंतर्गत करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी 0.2% आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी असतानाही नागपुरातील रेस्टॉरंट, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन यांच्यासाठी 4 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली आहे आणि वेळ वाढून देण्याची मागणी केली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन मधील कार्यक्रमाला 4 नंतर जास्त पसंती असते, त्यामुळे वेळ वाढून मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या खरीपाच्या पिकांनी आता मान टाकण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल आणि पावसाने मारलेली दडी या दुहेरी संकटाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मृग नक्षत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला, त्यानंतर मधल्या काही दिवसात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं, मात्र यातून शेतकरी सावरत असताना आता पुन्हा 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आव्हाळाकडे डोळे लावून बसलाय. कल्याण टिटवाळाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे चाळण झाली असून त्या खड्ड्यांमुळे टिटवाळा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना
मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ म्हणूनच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण टिटवाळा रोडवरील बल्यानी चौकात एक अनोखा आंदोलन केलंय। आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दारू पे भीक जाओगे ऐसा रस्ता पाओगे, साडी पे भीक जाओगे ऐसा रस्ता पाओगे अशा घोषणा दिल्यात। यावेळी केडीएमसी कडून रस्त्याची डागडुजी तात्काळ हाती घेतली नाही तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। देशाला कंडक्टर सारखा पंतप्रधान पाहिजे जो सारखा म्हणेल आगे बढो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। 74व्या बेस्ट दिनी म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडलाय। यावेळी ते बोलत होते। या बातमीसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।